ज्ञान आहे ते महत्त्वाचं ज्ञान त्या ठिकाणी द्यावं लागतं. कुठलं महत्त्वाचं ज्ञान द्यावं लागतं? तर महत्त्वाचं ज्ञान म्हणजे आता आपण जर पाहिलं तर आपल्या सभोवतालची जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती काही वेगळी नसते. वेगळी नसते म्हणजे त्या परिस्थितीला अनुरूप काही निर्णय आपल्याला घ्यावे लागतात. मग कुठले निर्णय आपल्याला घ्यावे लागतात? तर त्यातले महत्वाचे जे काही निर्णय आहेत तर आपल्या आजूबाजूला असलेल्या परिस्थितीला आपलं काय करावं लागतं? सामोरं जावं लागतं. मग आपल्या आजूबाजूला असलेली परिस्थिती कुठली? तर आपल्या आजूबाजूला असलेली जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेल्या विविध समस्या. मग आपल्या आजूबाजूला कुठल्या कुठल्या समस्या येतात त्या समस्येवर उजाळा देणं, त्या समस्येची नवीन रचना जाणून घेणं किंवा त्या समस्येवर उपाययोजना सुचवणं हाच या संशोधन पद्धतीच्या विषयामधला एक महत्वाचा भाग असतो. आता संशोधन पद्धतीमध्ये संशोधन पद्धती जाणून घेताना आपल्याला सगळ्यात अगोदर लक्षात घ्यावा लागतो संशोधनाचा अर्थ. नेमका संशोधन म्हणजे काय, संशोधन पद्धती म्हणजे काय, त्याचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. त्याचा अर्थ काय आहे? तर त्याचा वेबस्टर नावाचा एक अर्थतज्ञ आहे. वेबस्टर नावाचा एक तज्ञ आहे जो सामाजिक संशोधन पद्धतीमध्ये एक सामाजिक संशोधन पद्धतीचा एक अभ्यासक आहे. वेबस्टर काय म्हणतो? तर वेबस्टर असं म्हणतो की रिसर्च या शब्दाचा मराठी अनुवाद संशोधन असा होतो. त्याचं म्हणणं आहे की वेबस्टर यांनी त्याच्या वेबस्टर्स न्यू वर्ल्ड डिक्शनरी, त्यांनी जी काही वेबस्टर्स न्यू वर्ल्ड डिक्शनरी तयार केली होती तिच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की संशोधन म्हणजे एकाच शाखेमध्ये नवीन तथ्ये किंवा तत्वे, एकाच शाखेमध्ये नवीन तथ्ये किंवा तत्वे जी ज्ञानाशी निगडीत असली पाहिजे, जी तथ्ये किंवा तत्वे ज्ञानाशी निगडीत पाहिजे अशा तथ्यांना किंवा तत्वांना शोधण्यासाठी जुनी तथ्ये किंवा नवीन तथ्ये जाणीवपूर्वक काळजीपूर्वक तपासण्यासाठी पद्धतीशीर किंवा परिपूर्ण पद्धती म्हणजे काय? संशोधन पद्धती. म्हणजे आपल्याला संशोधन पद्धतीचा एक अर्थ जर लक्षात घ्यायचा असेल तर काय लक्षात घ्यायला पाहिजे? तर आपल्याला तथ्य आणि तत्वे हे दोन भाग फार महत्वाचे आहेत. तथ्य आणि तत्वे हे दोन भाग फार महत्वाचे आहेत. मग तथ्य आणि तत्व हे लक्षात घेताना काय करावं लागतं? तथ्य आणि तत्व लक्षात घेताना एक सोपी पद्धत आहे. भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. हा काय झालं? ही 1947 साली स्वातंत्र्य मिळालं हे काय झालं? ही घडलेली घटना आहे. परंतु 1947 नंतर भारतामध्ये झालेल्या आर्थिक सुधारणांचा अभ्यास करणे हे काय झालं? हे तत्व झालं. हे तथ्यापर्यंत जाण्याचा एक मार्ग झाला. मग तिथपर्यंत जायचे कुठले? 1947 नंतर भारतामध्ये कोणकोणत्या आर्थिक सुधारणा झाल्या, कोणकोणत्या सामाजिक सुधारणा झाल्या हे जाणून घेणे, त्या सुधारणांची, त्या तत्वांची, त्या तथ्यापर्यंत पोहोचण्याची जी काही उजळणी, जी काही रचना असते ती रचना म्हणजेच काय? संशोधन पद्धती अंतर्गत येणारा एक विशेष घटक. आता वेस्टर यांनी जी काही व्याख्या केलेली आहे ती व्याख्या नैसर्गिक तसेच सामाजिक संशोधनामध्ये लागू पडते. नैसर्गिक संशोधन, संशोधनाचे प्रकार आपण पुढे पाहणार आहोत, नैसर्गिक संशोधन, सामाजिक संशोधन. व या सामाजिक संशोधनामध्ये ह्या ज्या काही, हे जे काही प्रकार पाहताना ह्या व्याख्येमध्ये सामाजिक संशोधनाला आपल्या दृष्टिकोनातून फार महत्व आहे. सामाजिक संशोधन म्हणजे काय? समाजामध्ये घडणाऱ्या विविध प्रकारच्या पैलूवर, अस्तित्वात असलेल्या विविध प्रकारच्या पैलूवर नव्याने उजाळा देणे, अस्तित्वात असलेल्या परिस्थितीनुसार किंवा आज ज्या काही समस्या आहेत, जे घडून गेले त्याचा आजच्या समस्येची काय करणे, संदर्भ जोडणे आणि त्या संदर्भातून आजची समस्या जी कशी निवारण करता येईल त्याविषयी थोडक्यामध्ये अभ्यास करणे हा म्हणजे संशोधन. पुनर रिसर्च
पुन्हा शोधणे री री म्हणजे काय आर ई री म्हणजे पुन्हा आणि सर्च म्हणजे शोधणे पुन्हा शोधणे जुन्यांच्या जुन्या तथ्य व तत्वांचा आधार घेऊन आजच्या समस्येला सोडवण्यासाठी पुन्हा उजाळा देण्याचा प्रयत्न करणे किंवा त्याची सोडवणूक करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करणे हा रिसर्चचा भाग झाला. यामध्ये संशोधन आपल्याला महत्वाचं काय आहे संशोधन आपल्यासाठी महत्वाचं का आहे तर आपण म्हणजे कोण माणूस माणूस कसा असतो माणूस हा सदसद विवेक बुद्धी दागून ठेवणारा मनुष्य प्राणी असतो. आपले अनेक रूप आहेत आपण सतत विचार करत असतो विचार केल्यानंतर आपल्या विचारातून नवनवीन कल्पना आपण काय करतो बाहेर आणतो ह्या नवनवीन कल्पना समाज उपयोगी काही काही कल्पना ज्या काय असतात त्या समाजाच्या विरोधात सुद्धा असतात परंतु ती परिस्थिती अनुरूप आपण काय करत असतो मनुष्य काय करत असतो वागत असतो. ह्या कल्पना ह्या समाज उपयोगी कल्पना ज्यावेळेस पुढे येतात ते मूळ असतं संशोधनाचं. मग आपण आपला विचार करून समजा समाजात एखादी घटना घडली ती यापुढे घडू नये ती यापुढे घडू नये यासाठी प्रयत्न करणे म्हणजे मागच्या संदर्भाचा आढावा घेऊन किंवा मागच्या संदर्भाचा उपयोग करून मदत घेऊन पुढे ही समस्या कशी निराकरण करता येईल याचं जे काही मूळ आहे हे या संशोधन पद्धतीमध्ये लपलेलं आहे. मग आता संशोधनाचं स्वरूप संशोधनाची व्याप्ती आता आपल्याला संशोधनाचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार पाहायचे आहेत. संशोधनाचे संशोधन पद्धतीचे किंवा संशोधनाचे प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार आहे मौलिक अथवा शुद्ध संशोधन. मौलिक किंवा शुद्ध संशोधन मग या मौलिक किंवा शुद्ध संशोधनामध्ये काय येतं तर मौलिक किंवा शुद्ध संशोधनामध्ये सामाजिक शास्त्रातील मूलभूत स्वरूपाचे संशोधन सामाजिक शास्त्र सामाजिक शास्त्र कुठले सामाजिक शास्त्र म्हणजे इतिहास भूगोल नागरिकशास्त्र अर्थशास्त्र जे आपण शिकतो जे समाजाशी निगडित आहे त्यामध्ये जे संशोधन होते त्याला काय म्हणतात शुद्ध संशोधन किंवा मौलिक संशोधन ज्याला फंडामेंटल किंवा प्युअर रिसर्च असे म्हणतात. मग सामाजिक शास्त्रामध्ये ह्या ज्या काही घटना ह्या जे काही विषय येतात ह्या विषयामध्ये होणारं संशोधन तुम्ही लक्षात घ्या. अर्थशास्त्रामध्ये विषय अर्थशास्त्र या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून समस्या कोणकोणत्या आहेत अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून समस्या आपल्याला व्याख्या जर पाहिली अर्थशास्त्राची अनंत गरजा भरपूर आहेत मर्यादित साधन आहेत त्या आपल्या समस्या साधनांची पूर्तता करणे ही आपल्या पुढे फार मोठी समस्या असते. मग त्यामध्ये साधनांची पूर्तता करता करता फाटे फुटतात. मग पहिला फाटा कुठला असतो आपल्याला उत्पन्न मिळायला पाहिजे रोजगार मिळायला पाहिजे. मग आज रोजगार का मिळत नाही आज रोजगार मिळवण्यासाठी शासनाने काय केलं पाहिजे यावर संशोधन झालं पाहिजे. इंडस्ट्रीमध्ये एखादी वेगळी इंडस्ट्री स्थापन करून त्या ठिकाणी रोजगार निर्मिती करता येईल का दारिद्र्य निवारणासाठी कोणकोणत्या उपाययोजना झाल्या पाहिजे त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये नवनवीन पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी कोणकोणते प्रयत्न झाले पाहिजेत या विषयावर अभ्यास करणे म्हणजे काय या विषयावर आर्थिक दृष्टिकोनातून संशोधन करणे. अनेक तज्ञांनी संशोधन केलेलं आहे अनेक तज्ञांनी संशोधन करून नोबेल पारितोषिक मिळवले आहेत त्याचबरोबर आणि विविध पुरस्कार मिळवलेले आहेत. ह्या गोष्टीचा आणि संशोधनाचा एकदम जवळचा संबंध आहे. हा संबंध पाहताना आपल्याला शुद्ध संशोधनाचे प्रमुख नवीन उद्देश म्हणजे काय नवीन ज्ञान प्राप्त करणे त्याचबरोबर ज्ञानात भर टाकणे त्याचबरोबर त्या ज्ञानाची भर टाकून ज्ञानाची वृद्धी करणे आणि उपलब्ध ज्ञानाचे पुनर्परीक्षण करून त्याचे शुद्धीकरण करणे. आता शेतीविषयक समस्या ह्या आता नाही शेतीविषयक समस्या ज्या दिवशी आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळालं भारत पाकिस्तान मित्र झाले त्या दिवशी सिंधू नदीचं जे काही कोरं होतं ते पाकिस्तानशी सुपीक प्रदेशाची भेट झाली जीत झाली ती सुपीक प्रदेशाची जीत भरून काढण्यासाठी आपण काय केलं आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये काय केलं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेतीवर आपल्या पंचवार्षिक योजनेचा पाया पहिली पंचवार्षिक योजना वृद्धीदर लक्षात करण्यात आला होता. शेतीची भारतीय शेती ही अर्थव्यवस्थेचा कणा आहे भारतीय शेती ही भारतीय अर्थव्यवस्थेचा काय कणा आहे. मग त्या भारतीय शेतीचा विकास करण्यासाठी वारंवार अभ्यासकाच्या मते वारंवार अभ्यासकाची जी काही प्रयत्न आहेत ती प्रयत्न आजपर्यंत होत आहेत. हे प्रयत्न होत असताना यात संशोधन विविध बी बियाणांचं
विविध बी बियाणांची जी काही जात आहे ती आपल्या समोर आलेली, विविध बी बियाणांची जी काही वाण आहे ते वाण आपल्या समोर आलेले. हे वाण आपल्या समोर येताना काही संस्था कृषी क्षेत्राशी निगडीत काही संस्था कृषी विषयक संशोधन करतात, उद्योग क्षेत्राशी निगडीत काही संस्था उद्योग विषयक संशोधन करतात, सामाजिक क्षेत्राची काही निगडीत संस्था सामाजिक विषयक संशोधन करतात. हे संशोधन करण्याचं काम तथ्य संकलन आणि अनुमान, तथ्य संकलन आणि अनुमान जे निष्कर्ष असतात ते निष्कर्ष शासकीय दरबारी योजने योजनाकारांना, शासकीय दरबारी जे नियोजन काय केलं जातं त्या ठिकाणी त्यांचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी याची मदत होते. म्हणून सामाजिक संशोधनामध्ये हे सगळं महत्वाचं असतं. सामाजिक संशोधनामध्ये हे महत्वाचं असताना यात जर काही आपण काही विषय लक्षात घेतले तर ते विषय असा असतात की प्रस्थापित अथवा पूर्वीचे सिद्धांत आज जशाला तसे लागू पडतात किंवा पडत नाही यामध्ये संदिग्ध आहे. जशाला तसे लागू पडतात किंवा पडत नाही यामध्ये काय संदिग्ध आहे. म्हणून वर्तमान काळामध्ये आजच्या पिढीला लागू पडतील असे सिद्धांत तयार करणे हा सुद्धा संशोधनाचाच एक भाग आहे. हा सुद्धा संशोधनाचाच एक भाग आहे. त्यामुळे वर्तमानकालीन परिस्थिती लक्षात घेता शुद्ध संशोधनामुळे केवळ ज्ञान साधना हाच संशोधनाचा एक उद्देश असतो. सत्याचा शोध घेणे सगळ्यात महत्वाचं, सत्याचा शोध घेणे त्या घटनेशी त्या घटनेची सत्यता पडदळून पाहणे आणि त्या समस्येचे निराकरण करणे हाच या सामाजिक शास्त्रीय संशोधनाचा फंडामेंटल आणि प्युअर रिसर्च मधला एक महत्वाचा उद्देश असतो. दुसरा आहे ते म्हणजे व्यावहारिक संशोधन. व्यावहारिक संशोधन व्यावहारिक संशोधन व्यावहारिक संशोधनामध्ये रॉबर्ट लेड हे व्यावहारिक संशोधनाचे प्रमुख समर्थक आहेत व पुरस्कर्ते आहेत. त्यांच्या मते काय, त्यांच्या मते व्यावहारिक उपयोग होण्यासाठी हा ज्या संशोधनाचा उद्देश असतो, व्यावहारिक उपयोग होणे ज्या संशोधनाचा मूळ उद्देश असतो त्या संशोधनाला व्यावहारिक संशोधन असे म्हणतात. यामध्ये काय काय अंतर्भूत असतं, यामध्ये व्यावहारिक संशोधन प्रक्रियेमध्ये सामाजिक कायदे, धर्म, शिक्षण, आरोग्य, नियोजन, आर्थिक धोरणे इत्यादी विषयाचा समावेश व्यावहारिक संशोधनामध्ये होत असतो. असे संशोधन कार्य कारण आणि तर्कशुद्ध ज्ञान उपलब्ध करून देणारे असते. तर्क लावल्या जातो, दारिद्र्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, तर्क. जमिनीची उत्पादकता दिवसेंदिवस कमी होत आहे, तर्क. गरिबी शहरामध्ये ग्रामीण भागातून येणारा लोढा जास्तीत जास्त वाढत आहे, का वाढत आहे, तर्क, कारण बेरोजगारी. हे सगळे तर्क वितर्क लागण्याचं काम ह्या व्यावहारिक संशोधनामध्ये होत असतो. पुढचा जो काही प्रकार आहे तो आहे क्रियात्मक संशोधन. क्रियात्मक संशोधन क्रियात्मक संशोधन क्रियात्मक संशोधन म्हणजे काय, तर क्रियात्मक संशोधन हे अनेक अर्थाने व्यावहारिक संशोधनाशी मिळत जुळत असत. कारण क्रियात्मक संशोधन म्हणजे केवळ जेव्हा सामाजिक संशोधनाचे निष्कर्ष हे व्यावहारिक मार्गाने प्रत्यक्ष कार्यवाहीत आणले जातात. या संदर्भामध्ये गुड अँड हॅट हे नाव आहे. गुड आणि हॅट हे एक तज्ञांचं नाव आहे. ह्या दोन तज्ञांनी, ह्या सामाजिक शास्त्रज्ञ आहेत, हे सामाजिक शास्त्रज्ञांचे सामाजिक संशोधन पद्धतीचे विचारवंत आहेत, हे एक अभ्यास आहेत. त्यांनी काय सांगितलं की क्रियात्मक संशोधन अशा कार्यक्रमांचा अंश असते की ज्याचा उद्देश विद्यमान परिस्थितीमध्ये परिवर्तन करणे असतो. आजची जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती परिवर्तन करणे, तिच्यामध्ये बदल घडून आणणे हा कशाचा उद्देश असतो, क्रियात्मक. अप्लाईड ज्याला ऍक्शन रिसर्चचा हा काय असतो, भाग असतो. आजची परिस्थिती कशी निवडता येईल, आजचं दारिद्र्य निवारण्यासाठी काय काय उपाययोजना करता येईल त्या संदर्भामध्ये अभ्यास करणे का क्रियात्मक संशोधन. मग हा क्रियात्मक संशोधन म्हणजे त्याचा उद्देश काय असतो, मग ती गलिच्छ वस्तीमध्ये स्थिती, मुंबई सारख्या मोठ्या प्रदेशामध्ये अनेक झोपडपट्ट्या आहेत, मग त्या झोपडपट्ट्यामध्ये समस्यांचं निराकरण कसं करता येईल. ग्रामीण भागामध्ये अनेक प्रश्न आहेत, त्या ग्रामीण भागातील प्रश्नांचं निराकरण कसं करते. शहरी भागामध्ये अनेक प्रश्न आहेत, ज्याचा रोजगाराचा प्रश्न आहे, त्या रोजगाराच्या प्रश्नाचा निराकरण कसं करता येईल. मनमाडमध्ये पाण्याचा प्रश्न आहे,
मनमाड मधील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत त्यावर सुद्धा संशोधन होणं हे काय क्रियात्मक संशोधन पद्धतीचा हा एक भाग आहे. मग बेरोजगारीचा प्रश्न असेल चालू वर्तमान स्थितीमध्ये काय काय समस्या आहेत त्या समस्या निवारण्यासाठी ज्या संशोधन पद्धतीमध्ये विचार केला जातो ज्या संशोधन पद्धतीमध्ये अभ्यास केला जातो ती काय क्रियात्मक काहीतरी क्रिया झाली पाहिजे आजचं निवारण करणे आजचा प्रश्न सोडवणे ह्या बाबतची जी काही क्रिया असते ती क्रिया ह्या संशोधन पद्धतीमध्ये होत असते. मग या प्रकारच्या संशोधन पद्धतीमध्ये आपल्याला एक महत्वाची बाब लक्षात येते ती म्हणजे ह्या सर्व संशोधन पद्धतीचा जो काही गाभा घटक असतो तो गाभा घटक कुठला असतो तो गाभा घटक असतो ती म्हणजे समस्या प्रश्न समस्या किंवा प्रश्न. मग कोणकोणते प्रश्न असतात तर आपल्याला माहित असेल की संशोधन पद्धती शिकताना किंवा कुठल्याही विषयातलं संशोधन शिकताना आपल्याला प्रश्न अनेक असतात. मग त्या प्रश्नाचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत. ग्रामीण भागामध्ये शेतीशी निगडीत प्रश्न आहेत, उद्योगधंद्यामध्ये उद्योगाचे निगडीत प्रश्न आहेत, समस्या आहेत, शहरी भागामध्ये शहराशी निगडीत समस्या आहेत. या सगळ्या समस्येच्या केंद्रस्थानी कोण आहे? या सगळ्या समस्येच्या केंद्रस्थानी आपण मानव आहे. हे सगळं मग आपला रिसर्च असो, ऍक्शन रिसर्च असो, त्याचबरोबर फंडामेंटल किंवा प्युअर रिसर्च असो, हे सगळ्या समस्या मानवाच्या मूलभूत समस्येशी निगडीत झालेल्या आहेत. ह्या मूलभूत समस्येशी निगडीत होत असताना आपल्याला जे जे प्रश्न पडतात त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आपल्याला संशोधन करावं लागतं. मग मला रोजगार मनमाड मध्ये लोकांना रोजगार निर्मिती व्हावी यासाठी काय शासनाने कुठला प्रोजेक्ट आणला पाहिजे यावर रिसर्च झाला पाहिजे. मग तो आर्थिक दृष्टिकोनातून असेल, तो सामाजिक दृष्टिकोनातून असेल, तो शेती विषयक असेल, तो शैक्षणिक विषयक असेल, तो सांस्कृतिक विषयक असेल. ज्या ज्या बाबी आपल्याला या प्रश्न ह्या समस्येशी निगडीत ठेवता येतील त्या सगळ्या मानवाला केंद्रीभूत मानून या संशोधन पद्धतीमध्ये काय केलेल्या असतात ठेवलेल्या असतात. मग आता तुम्ही ज्या ठिकाणी बसलेला आहात त्या ठिकाणी आजूबाजूला अनेक प्रश्न असतील. मग कुठे रोजगाराचा प्रश्न असेल, कुठे जायला रस्ता नसेल, कुठे शेतीची पडझड झाली असेल, आता पावसाळा चालू आहे, आपल्या नद्यांना पूर येतो, हा पूर निराकरणासाठी संशोधन झालं पाहिजे. संशोधन झालं पाहिजे मग काय आजची जी काही पूर परिस्थिती आहे ती पूर परिस्थिती उद्या येईल तशी येणार नाही. उद्या तर येणारच आहे पण ती किती कमीत कमी येईल. संशोधन रिसर्च हे कधीही न संपणारी गोष्ट आहे. रिसर्च हे कधीही न संपणारी गोष्ट आहे. ती वारंवार तिच्यामध्ये नवीन जसं एखादं जुनं गाणं असेल, जुनं गाणं रिमिक्स करायचं परत मागच्या 10 वर्षाचं गाणं आज रिमिक्स तुम्हाला बरं वाटतं, आजच्या 10 वर्षापासून पुढच्या 10 वर्षानंतर ते गाणं परत रिमिक्स होईल. जसं जसं तुम्ही ती गाणं रिमिक्स करत जाल तसं तसं त्यामध्ये काय होत जाईल, तसं तसं त्यामध्ये नवनवीन स्वरूपाची आयडिया इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस ज्याला आपण म्हणतो नवनवीनोमयी शालिनी जी काही नाव आहे ह्या बाबी या रिसर्च मध्ये फार महत्वाच्या असतात. मग आता हे सगळं रिसर्च समाजाशी मानवाशी मानवाच्या विचारांशी किंवा मानवाच्या समस्येशी निगडीत जातो. मग ते सायन्स मधलं रिसर्च असेल, एखाद्याने वाफेच्या इंजिनचा शोध लावला, वाफेच्या इंजिनचा शोध लावला म्हणजे काय, त्यांनी वाफेचं इंजिन तयार केलं, ते तयार केल्यानंतर त्याच्यावर अनेक शोध झाले, त्याच्यावर अनेक शोध झाले. जसं आपल्याला माहित असेल की भारतामध्ये दारिद्र्य निवारणासाठी पहिल्यापासून प्रयत्न होत आहेत. मग अमर्त्यसेनांना 1998 साली भारताचं नोबेल पारितोषिक मिळालं. मग त्या नोबेल पारितोषिक त्यांनी काय सांगितलं की भारतामध्ये दारिद्र्य निवारणासाठी ज्या ज्या काही विविध गोष्टी आहेत त्या 10 गोष्टी त्यांनी आपल्या त्या थेसिसमध्ये मांडल्या. गरिबी निर्मूलन, मानव विकास निर्देशांचे काही मुद्दे त्यांनी मांडले, ते कशासाठी संशोधनाअंती मांडले. उगाच आता लगेच आपण असं काय केलं पाहिजे, त्यांनी 10 कमीत कमी 5 ते 6 वर्ष त्यांनी त्यावर अभ्यास केला, कमीत कमी आपल्या माहितीप्रमाणे कमीत कमी, कारण की निष्कर्ष काढताना हा 1-2 वर्ष इतका काळ मर्यादित नसतो. जसं आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये शिकतो की अमर्त्य सॉरी त्या काळ त्या फ्रँकलिन रिझवर्ट यांनी केन्स यांना तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट ज्यावेळेस अमेरिकेमध्ये महामंदी आली होती, महामंदीच्या काळामध्ये काय झालं, महामंदीच्या काळामध्ये ज्या घटना जिथे प्रचंड आर्थिक समस्या निर्माण झाल्या होत्या
मग ह्या प्रचंड आर्थिक समस्यांचा समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आपल्याला म्हणजे फ्रँकलिन रिझॉर्टला सुचत नव्हतं, कारण महामंदीच्या वर्षातून जगाची आणि अमेरिकेची परिस्थिती बाहेर काढण्यासाठी तत्कालीन जे काही राष्ट्राध्यक्ष होते फ्रँकलिन रिझॉर्ट, त्यांनी केन्स यांना आमंत्रित केलं. मग केन्स यांनी 1927 पासून 1936 जवळजवळ 9 ते 10 वर्ष अभ्यास केला. हे सगळं इतिहासामध्ये आहे, हे सगळं अर्थशास्त्रामध्ये आहे. जेव्हा आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स शिकतोय तो आपल्या नशिबी का आला हा याचा काय इतिहास आहे. त्यांनी काय केलं, त्यांनी केन्स यांनी ज्या पद्धतीने तिथल्या परिस्थितीचा अभ्यास केला, तिथली परिस्थिती हाताळली, ती परिस्थिती हाताळल्यानंतर त्यांनी एक पुस्तक लिहिलं. ते पुस्तक कुठलं होतं, ते पुस्तक होतं द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी. जे तुमच्या मॅक्रो इकॉनॉमिक्सचा मूळ गाभा आहे, मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी हे अर्थव्यवस्थेमध्ये कसं पाहिजे याचाच विचार केलेला. म्हणून ह्या सगळ्या बाबी पाहताना संशोधनाच्या शेवटी निष्कर्ष निघतो आणि तो निष्कर्ष समाजाला प्रदान केला जातो. त्या निष्कर्षाच्या आधारे समाजासाठी शासन वेगवेगळ्या योजना राबवतो, त्याचबरोबर शासनाच्या विविध धोरणामध्ये ह्या निष्कर्षांचा अंतर्भाव केला जातो. म्हणून आज आपण या ठिकाणी संशोधन पद्धतीची जी काही मूळ मुद्दे आहेत त्याची व्याख्या आहे, त्याची गरज काय आहे, त्याचबरोबर त्या संशोधन पद्धती अंतर्गत येणाऱ्या ज्या काही महत्वाच्या बाबी आहेत त्या महत्वाच्या बाबी त्या ठिकाणी पाहिल्या. जर तुम्हाला या ठिकाणी काही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही काय करू शकता, विचारू शकता. म्हणून या ठिकाणी आपण आज थांबू. तुम्हाला काही प्रश्न आहेत विचारू शकता. कारण संशोधन सर मूलभूत संशोधन म्हणजे काय, विषयाचा भाग नाही तर तो संशोधन पद्धती हा मानवाच्या आयुष्याशी निगडीत अशा प्रत्येक विषयाचा भाग आहे, ज्या जो फक्त अभ्यासापुरता मर्यादित नसून जो समाजाशी स्वतःशी आपल्या देशाशी निगडीत असलेला एक प्रमुख भाग आहे. विचारा तुम्हाला मूलभूत संशोधन म्हणजे काय. हा बोला. मूलभूत संशोधन म्हणजे काय. मूलभूत संशोधन म्हणजे आपल्या समाजाशी सामाजिक समस्येशी निगडीत ज्या काही आपल्या मूलभूत दृष्टिकोन असतात, मूलभूत समस्या असतात, त्या समस्येच्या मुळाशी जाऊन ती समस्या कशी निराकरण करता येईल. जसं आपण सांगितलं की फंडामेंटल म्हणजे काय, तर फंडामेंटल संशोधनाचे काही प्रमुख जे हे आहे मौलिक अधिकार ज्ञानात भर टाकणे, एखादी समस्या लक्षात घेऊन ती समस्या निवारण करण्यासाठी त्या समस्येविषयी ज्ञान निर्माण करणे, त्याचबरोबर त्या समस्येच्या ज्ञानातील काय वृद्धी करणे, ती समस्या कशी सोडवणूक करता येईल याच्या संबंधीचं ज्ञान निर्माण करून त्या ज्ञानामध्ये वृद्धी करणे, त्याचबरोबर पूर्वीचे सिद्धांत लक्षात घेता जे मागं झाले आर्थिक दृष्टिकोन शेतीची समस्या सोडवण्यासाठी जे मागच्याने निर्णय घेतले ते निर्णय लक्षात घेऊन पुढे आता निर्माण झालेली समस्या, आता निर्माण झालेली मूलभूत समस्या सोडवण्यासाठी काय काय करता येईल त्यावर प्रकाश टाकणे, ती मूलभूत समस्येची एक काय प्रक्रिया आहे. आणखी काही प्रश्न कुणाला, आपल्याकडे 5 मिनिट आहे. सर जमीन नापिकतेचे परिणाम. आवाज येत नाही, काय म्हणतात परत एकदा विचार. सर जमीन नापिकतेचे आज फक्त मी संशोधन पद्धतीमध्ये बोलणार आहे. आपला अग्रिकल्चरचा प्रश्न असेल ना तो आपला अग्रिकल्चरचा प्रश्न बी कृषीचा जो काही अग्रिकल्चरचा काही लेक्चर आहे त्यामध्ये आज फक्त संशोधन पद्धतीविषयी प्रश्न विचार. आपला प्रत्येक विषयाचा लेक्चर प्रत्येक दिवशी घ्यायचे. जमीन नापिकतेचे परिणाम काय तुम्हाला माहित आहे, जमीन नापिक झाल्यानंतर काय होतं, जमीन नापिक झाल्यानंतर पहिला प्रश्न होतो तो पिकत नाही, ना पिकल्यामुळे काय होतं, न पिकल्यामुळे आपल्या सगळ्या समस्या त्या नापिकतेच्या भोवती फिरतात. आपल्याला माहित आहे की आपली 10 एकर शेती असेल, पावसामुळे 9 एकर शेती नापिक झालेली आहे, ती उपजत जमीन राहिलेली नाही, उपजाऊ जमीन राहिलेली नाही. ज्या समस्या पुढे येतात, पीक येत नाही,
पीक न आल्यामुळे आपल्या टाइम झाला रे बोला आवाज येत नाही तुमचा बोला आणखी कोणाला काय विचारायचंय तुमची अटेंडन्स लिंक ओपन झालेली आहे तुम्ही 10 वाजेपर्यंत आपला अटेंडन्स देऊ शकता अटेंडन्स साठी जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईट वर जाऊन तुम्ही ते अटेंडन्स देऊ शकता ही वेबसाईट आहे www.glshendge.in ही वेबसाईट आहे आणि एक महत्वाची सूचना तुम्हाला द्यायची आहे की आपला रोजचं जे काही लेक्चर आहे ते 9 वाजताच होईल आणि याच पद्धतीने होईल जेणेकरून प्रत्येक दिवशी सगळं अर्थशास्त्र आणि बँक सगळ्याच विषयाचं लेक्चर मी घेण्याचा प्रयत्न करतो कारण वारंवार वेगवेगळ्या विषयाचे लेक्चर घ्यायला आपल्याला अर्थशास्त्र बँकिंग बीएला तेच आहे बीकॉमला तेच आहे एमकॉमला तेच आहे आणि एमएला तेच आहे त्यामुळे आपण सगळ्या विद्यार्थ्यांना हजर राहण्याचा या ठिकाणी काय करतोय कोर्स करतोय म्हणून सगळ्यांना विनंती आहे की आज आलेला जो काही मेसेज आहे तोच कायम तुम्ही तुमच्या या लेक्चरसाठी काय करा वापरा रोज फक्त 9 वाजता सकाळी 9 वाजता रविवार वगळता रविवारी आपलं लेक्चर होणार नाही तुमची अटेंडन्स लिंक ओपन झालेली आहे कृपा करून तुम्ही अटेंडन्स द्या एकूण आज 56 मुलं आपल्या या लेक्चरला हजर झालेले आहे प्रत्येक दिवशी एका स्पेशल विषयावर आपण सिलेबसच्या व्यतिरिक्त आपण काही बोलणार नाही हे सगळं सिलेबसच्या मधलंच चाललेलं आहे म्हणून आपण या लेक्चरच्या माध्यमातून आपण लिंक देणार आहोत तर बघा जी वेबसाईट आहे ह्या वेबसाईट वर जाऊन तुम्हाला तिथे अटेंडन्स लिंक आहे काही विद्यार्थी फक्त तो फॉर्म भरून पाठवतात तो फॉर्म पाठवू नका मी वाटल्यास तुम्हाला एक स्क्रीन शेअर करतो त्यात तुम्हाला मदत होईल ही वेबसाईट आहे तुम्हाला दिसत असेल ह्या वेबसाईट वर जायचं इथे खाली या पद्धतीचं तुमचं ऑनलाईन अटेंडन्स आहे या वेबसाईट वर गेल्यानंतर खाली हे तुमचं अटेंडन्स आहे ते अटेंडन्स तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता यावर क्लिक करायचं आहे फक्त तुम्हाला काहीच नाही इथे क्लिक करायचं आहे या चित्रावर जरी क्लिक केलं या पद्धतीचा तो फॉर्म आहे तो फॉर्म तुम्हाला भरायचा ही अटेंडन्स आहे हा अटेंडन्स फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी भरायचा आहे जर कोणाला काही प्रश्न नसतील तर आपण आता थांबूया नाहीत कोणाला काही प्रश्न आता सध्या कोणाला काही विचारायचंय ओके तर आपण या लेक्चरमध्ये आज थांबूया परत उद्या याच वेळेला याच ठिकाणी आपण भेटणार आहोत तुर्तास तुमच्या सगळ्यांचे आभार आणि